नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 11 सप्टेंबर 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे 5000 वर जाताना आपल्याला दिसत आहे. चला तर मग कुठल्या बाजार समितीत सोयाबीनला काय बाजारभाव निघाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर पहिली बाजार समिती येत आहे मित्रांनो आरवी सोयाबीनचा पिवळा वाण. कमीत कमी दर आहे 4200 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4600 रुपये. जास्तीचा दर आहे 48 रुपये. त्यानंतर चिकली सोयाबीनचा पिवळा वाण. कमीत कमी दर आहे 4504 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 5301 रुपये. आणि अवकालेली आहे 101 क्विंटलची. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. कमीत कमी दर आहे 3200 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 4970 रुपये. आणि सर्वसाधारण दर आहे 4400 रुपये. वाशिम 1500 क्विंटलची आवकालेली आहे. कमीत कमी दर आहे 4450 रुपये. जास्तीचा दर आहे 4840 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4650 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर वाशिम अनसिंग 300 क्विंटलची आवकालेली आहे. कमीत कमी दर आहे 4550 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 5000 रुपये. आणि सर्वसाधारण दर आहे 4900 रुपये प्रति क्विंटल. उमरेड जिल्हा नागपूर. कमीत कमी दर आहे 4000 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4700 रुपये. जास्तीचा दर आहे 4880 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे दामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती. कमीत कमी दर आहे 4400 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4750 रुपये. आणि जास्तीत जास्त दर आहे 4835 रुपये प्रति क्विंटल. आवक आलेली आहे 450 क्विंटलची. भोकर 1 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आहे 4650 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला. कमीत कमी दर आहे 4670 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4765 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 4855 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा. कमीत कमी दर आहे 4430 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 4830 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4740 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे जामखेड. या ठिकाणी कमीत कमी दर आहे 4500 रुपयापर्यंत. सर्वसाधारण दर आहे 4760 रुपये. आणि जास्तीत जास्त दर आहे 4700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती शेवगाव. 8 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे 4500 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आहे 4800 रुपये प्रति क्विंटल. लोणार 340 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 4500 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4700 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 4900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर वरोरा खांबाडा 2 क्विंटलची आवक आलेली आहे. जास्तीत जास्त दर आहे 4800 रुपये. कमीत कमी दर आहे 4600 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती अंबेजोगाई. 220 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 4600 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4800 रुपये. आणि जास्तीत जास्त दर आहे 4925 रुपये. चाकूर 11 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 4600 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4683 रुपये. जास्तीचा दर आहे 4851 रुपये प्रति क्विंटल. औराद शाहजाने 123 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 4800 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 4900 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4850 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर कळंब जिल्हा उस्मानाबाद. कमीत कमी दर आहे 4500 रुपये. जास्तीचा दर आहे 4950 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4850 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती उमरगा. कमीत कमी दर आहे मित्रांनो 4000 रुपयापर्यंत. सर्वसाधारण दर आहे 4650 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 4800 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती नांदुरा. 1625 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 4551 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4790 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 4790 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ. कमीत कमी दर आहे 4100 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4788 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 4875 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर उमरखेड डांगी. सोयाबीनचा पिवळा वाण. 100 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 4600 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 4700 रुपये. सर्वसाधारण दर आहे 4650 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाबुळगाव. कमीत कमी दर आहे
4,250 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4,720 रुपये, जास्तीचा दर आहे 4,875 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात, त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव। आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात सोयाबीनला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।